राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये 9 पैकी 6 गटांमध्ये महाडिक गट विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे। राजाराम कारखाना संस्था गटामधून महादेवराव महाडिक यांचा विजय झाला, त्यामुळे महाडिक गटाची विजयाकडे घोडदौड सुरू झाली आहे। कोल्हापूरमधल्या या मतदानाचे आणि निवडणुकी संदर्भातले आणखी अपडेट विजय केसरकर यांच्याकडून जाणून घेऊयात। विजय, कविता, राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे महादेवराव महाडिक यांचा विजय आहे, तो झालेला आहे। संस्था गटामधून ते या ठिकाणी उमेदवार म्हणून होते आणि त्यांचा विजय झालेला आहे। खरं तर महाडिक यांना पराभूत करण्यासाठीच विरोधी आघाडीनं खूप प्रयत्न केले होते, मात्र महादेवराव महाडिक यांचा विजय आहे तो झालेला आहे। त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाचे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, आप्पांचा विजय झालेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? महाडिक साहेब निवडून येणारच होते, पण माजी पालकमंत्री बंटी पाटील हे कायम खोटं बोल करत रिटर्न बोल। त्यांनी काल सांगितलं माझ्याकडे 75 मतदान आहे म्हणून, मग गेलं कुठं? अतिशय चांगल्या फरकानं माधवराव महाडिक साहेबांना निवडून दिलेलं आहे। सर्व पॅनलला पहिल्या फेरीमध्ये 1200 मताचं लीड आहे आणि आता दुसरी फेरी चालू झाली आहे, त्याचा ट्रेंड पण आता तोच आहे। 2 ते 2500 फरकानं सर्व पॅनल सर्व उमेदवार चांगल्या मतानं निवडून येतील। महाडिक साहेबांना कालपासून त्यांनी नवीनच चालू केलं होतं कणका। विजय, तुम्ही रहाच आपल्यासोबत। धनंजय महाडिक सध्या आपल्यासोबत दूरध्वनीवरून उपलब्ध आहेत। धनंजय महाडिकची स्वागत आहे एबीपी माझामध्ये। यश मिळताना दिसतंय? हा, प्रचंड मताधिक्याने यश येणार आहे याचा पूर्ण विश्वास आहे। आतापर्यंतचं जे मिळालेलं यश आहे त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? कारण सगळ्यात महत्वाची जागा होती ती महादेवराव महाडिक यांची। या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सबंध महाराष्ट्रामध्ये गाजत होती। एकट्या पोटी माजी पालकमंत्र्यांनी पॅनल उभा केलेलं होतं आणि आज आपले नेते माधवरावजी महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल प्रचंड मताधिक्यानं यशस्वी होताना दिसतंय। विरोधकांनी जो एक अपप्रचार सुरू केला होता, विखारी प्रचार होता त्यांचा, आणि आमचा विचारी प्रचार होता। विखारी प्रचार विरुद्ध विचारी प्रचारामध्ये सभासदांनी विचारी प्रचाराला कौल दिलेला आहे, यशाला कौल दिलेला आहे, डेव्हलपमेंटला कौल दिलेला आहे। आपण पाहिलं असेल की त्यांनी कंटका पाडणार म्हणून एक स्लोगन तयार केलं होतं। राजाराम कारखान्याच्या सर्व सभासदांनी त्यांचाच कंटका पाडलेला आहे आणि ज्या त्यांनी 15 दिवसामध्ये जे प्रचार केले होते आणि अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा माजी पालकमंत्री आणि त्यांचे बंधू संजय पाटील यांनी त्यांनी मिळवलेल्या सत्तेच्यातून भ्रष्टाचार करून कमवलेला पैसा, डोनेशनचा पैसा आणि अवैध व्यवसाय त्यांचे सगळे आहेत त्यातून मिळवलेला पैसा, हा प्रलोभन दाखवण्याचं काम शेवटच्या 2 दिवसामध्ये राजाराम कारखान्याच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं। या सगळ्यांना या स्वाभिमानी सभासदांनी झिडकारलेलं आहे आणि आमचं पॅनल प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन याच्याकडे आमची वाटचाल सुरू आहे। मी या कामी मदत करणाऱ्या सर्व नेते मंडळी, विनय कोरे साहेब, यड्रावकर साहेब, आवाडे साहेब, माने वहिनी खासदार दर्शन माने आणि सर्व सभासद यांना हा विजय समर्पित करतो आणि त्यांचा सर्वांचा मी मनापासून आभार मानतो। महाडिक साहेब यांचाही विजय चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत महादेवराजी महाडिक साहेब, त्यांचंही मी अभिनंदन करतो। इतर कोणत्या निवडणुकीमध्ये कधी दिसत नाही अशी रस्सीखेच या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली होती। चौकामध्ये एकमेकांना आव्हान देण्यात आलं होतं। या अगोदरची कोणती निवडणूक आठवते का इतकी अटीतटीची झालेली? नाही, या कोल्हापूरमध्ये नेहमी निवडणुका या प्रतिष्ठित केल्या जातात आणि ते माजी पालकमंत्री आहेत, मी नेहमी कोल्हापूर जिल्ह्यांना सांगत आलेलो आहे की मनोरुग्ण वृत्तीचे आहेत आणि ते प्रत्येक निवडणूक, कुठलीही निवडणूक लागली की त्यांना त्यांच्या पैशाची मस्ती आहे, त्यामुळं जो काळा पैसा मिळवलेला आहे त्यातून ते लोकांचा विकत घ्यायचा अशी त्यांची प्रवृत्ती आहे, ती संबंध जिल्ह्यानं या निवडणुकीमध्ये पाहिलेली आहे। निवडणुका ह्या कधीही संयमानं आणि मुद्द्यासाठी निवडणूक व्हायला पाहिजे, पण या निवडणुकीमध्ये मुद्दे नव्हतेच। या विरोधकांनी तुम्ही पाहिलं असेल वैयक्तिक चारित्र्यहनन, पातळी सोडून प्रचार, घाणेरडा प्रचार एवढंच केलं आणि आम्ही मात्र सभासदांना विश्वास देऊ शकलो की आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचं काम करू, विकास करू। हा विकास आणि हिताचं काम हे शेतकऱ्यांना भावलेलं या निवडणुकीत पाहायला मिळतं। 9 पैकी 6 गटांमध्ये तर तुमचा विजय झालेलाच आहे, 3 गट अजून शिल्लक आहे, तीनही गटांमध्ये अपेक्षा विजयाची? हो, आता 1200 मताधिक्य आहे साधारण, हे मताधिक्य 2000 पर्यंत 2500 पर्यंत सगळेच्या सगळे आमचे निवडून येतील आणि खूप मोठा झटका माजी पालकमंत्र्यांनी यातून 21-0 हा निकाल होतो आणि त्यांच्या या सगळ्या मनोरुग्ण प्रवृत्तीला सुरुंग लागतोय असं म्हणावं लागेल।
मला असं वाटतं की वर्ष पण नसेल झालं ज्या निवडणुकीनं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि तुम्ही खासदार झाला होतात, त्याच्यापेक्षा ही निवडणूक तुमच्यासाठी अगदी महत्वाची असल्यासारखं दिसते गेल्या काही दिवसांमधून. नाही, खरं पाहता ती निवडणूक राज्यभर आणि देशभर गाजलेली होती आणि त्या निवडणुकीच्या पूर्वी थोडासा एक बॅड पॅच महाराष्ट्रासाठी होता. 2.5 वर्षामध्ये खूप पराभव आम्हाला आमच्या गटाला सहन करावे लागले होते आणि विरोधकांनी हाच प्रचार सुरू केला होता की इथून पुढे माडिकांना कधीच गुलाल लागणार नाही. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जो गुलालाची उधळण झाली ती संबंध देशभरानं पाहिलेली आहे, राज्यात पाहिलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे संबंध राज्याचं लक्ष लागलं होतं. ही सुद्धा आमच्या माडिक परिवारासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये सुद्धा गुलाल लागलेला आहे आणि इथून पुढे सगळी नेहमीच प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला आणि भारतीय जनता पार्टीला गुलाल लागणार आहे अशी भावना माझी आहे. धनंजय महाडिकजी, खूप खूप धन्यवाद, तुमचे एबीपी माझाशी संवाद साधलात, सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया व्यक्त केलीत आणि तुमच्या या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विजय सध्या कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत. विजय, काय आत्ता तिथल्या सगळ्या उपस्थितांच्या प्रतिक्रिया आहेत आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या? खरं तर कविता, या ठिकाणी महाडिक गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत ते अतिशय त्यांना आनंद आहे, कारण आपल्याला माहित आहे की खरं तर महादेवराव महाडिक यांचा विजय हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि म्हणूनच महादेवराव महाडिकांचा आप्पांचा विजय झालेला आहे. काय सांग, अतिशय आम्ही आनंदी आहे कारण या ठिकाणी आमच्यासाठी सुद्धा ही प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि आमचे नेते आदरणीय जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक साहेब हे तब्बल म्हणजे ह्या संस्था गटामध्ये 128 मतं होती आणि त्या 128 मतामधले एक मत बाद झालं, त्यापैकी 127 पैकी 83 मतं घेऊन प्रचंड बहुमताने या ठिकाणी आमचे नेते जिल्ह्याच्या आप्पांना पाडण्याचा खूप प्रयत्न झाला. आप्पांना या ठिकाणी एक षडयंत्र रचलं होतं की जिल्ह्याच्या नेत्यांना अडचणीत आणायचं आमच्या, आणि या ठिकाणी ही निवडणूक विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली होती, ईर्षेची निवडणूक होती, सामदाम दंड भेद सगळ्या नीतीचा त्या ठिकाणी विरोधकांनी वापर केला होता. परंतु या ठिकाणी जे ठरावधारक सुज्ञ सभासद आहेत या संस्थेचे मतदार आहेत त्यांनी खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय धर्म काय आणि अधर्म काय हे जे चांगली जाण ठेवून या ठिकाणी जे खरं आहे सत्य आहे त्यांना विजय केलेला आहे. तर आपण बघितलं कविता, या ठिकाणी सगळे हे जे महादेवराव महाडिक यांचे समर्थक आहेत ते अतिशय आनंद त्यांना झालेला आहे, कारण आप्पांचा विजय हा म्हणजे संपूर्ण पॅनेलचा विजय अशा पद्धतीची भावना आहे ती यांची आहे. कविता विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल. तर कोल्हापूरमध्ये राजाराम सहकारी साखर कारखान्यांची निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 9 पैकी 6 गटांमध्ये सध्या महाडिक गटानं बाजी मारलेली आणि विजय दृष्टिक्षेपात आहे असं महाडिक गटाचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.